नमस्कार मंडळी, मी हर्षद प्रमोद चिंचवळकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। खूप दिवसांनी मी ब्लॉग घेऊन आलो आहे आणि आम्ही आज चाललो आहे अवचितगडावरती। नाथखोळे ट्रेकर्स नावाचा माझा एक छोटासा ट्रेकिंगचा क्लब आहे आणि त्याच्या थ्रू पहिली पावसाळी भटकंती ही अवचितगडावर असणार आहे आणि त्यासाठी आम्ही वाटेत थांबलो आहे ब्रेकफास्टसाठी। पेन मार्गाने जातो आम्ही, महड मार्गे आलो आहे कारण त्या भागामध्ये अजून चांगले रेस्टॉरंट्स जे आहेत त्याठिकाणी वॉशरूम वगैरे व्यवस्थित उपलब्ध आहेत, नीट क्लीन आहेत, सो ते त्या ठिकाणी अजून ओपन झालेले नाही आहेत। 3 वर्षांनी जवळपास मी ट्रेकिंग करतो आहे आणि माझ्यासोबत माझे काही जुने मित्र आहेत, त्यामध्ये इकडे आमची मयू आहे। मयू, तर आम्ही आता महडमध्ये पोहोचलो आहे आणि महडमध्ये आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे। थोडासा लेट झाला आहे कारण गाडीचा काही ते ब्रेक्सचा इश्यू झाला होता, तो सॉल्व झाला आहे आता, तो पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही त्याचा। आणि ब्रेकफास्ट करणार, ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही मेढा म्हणून गाव आहे अवचितगडाच्या पायथ्याशी, सो त्या मेढा गावामध्ये आम्ही जाणार आणि तिथून आम्ही ट्रेकला सुरुवात करणार। कसा आहे नाश्ता? हाय हाय क्षितिज, तू मला फॉलो केलेस ना इंस्टावर? अन्नपूर्णामधनं आम्ही आता मस्तपैकी ब्रेकफास्ट करून निघालो आहे। नारायणने सुंदर सोय केली होती। नारायण माझा सचिन ट्रॅव्हल्स अकॅडमीमध्ये असल्यापासूनचा मित्र आहे। आम्ही महडवरून निघतो आहे आणि आता आम्ही डायरेक्टली मेढा गावात जाणार। वाटेत एक शॉर्टकट आहे, नारायण आम्हाला तो शॉर्टकट दाखवतो आहे। तिथून आम्ही पालीवरून एक छोटासा अजून एक घाट मार्ग आहे, तिथून आम्ही मेढा गावात पोहोचू आणि तिथून मग आम्ही ट्रेक सुरू करू। 2018 पासून सह्याद्रीत पायी हिंडायला मिळतच नव्हतं। एकदा रायगडी तेवढं जाणं झालं, पण त्यानंतर पाय एवढा ठणकला की 3 वर्ष पुढची मी गडावर जायची हिंमतच केली नाही। आज अवचितगडावर देखील घाबरत घाबरतच ट्रेक लीडरच्या भूमिकेत शिरलो। या 3 वर्षात नाथखोळे ट्रेकर्स ऋषी, तेजस, साहिल आणि सचिनने उत्तम सांभाळले। मागील वर्षी सर्वच बंद असल्याने साधारण 1 वर्षानंतर होणारा अवचितगडाच्या भटकंतीचा हा कार्यक्रम जास्त एक्साइटमेंटवाला होता। आम्ही मेढा गावातून अवचितच्या इथे पोहोचलोय पायथ्याशी, जिथे विहीर आहे। त्या विहिरीच्या इथूनच किल्ल्याकडे जाणारा रस्ता सुरू होतो। आज आमच्या ग्रुपमधला सगळ्यात छोटा मेंबर आहे ध्रुव, तू जास्त एक्साइटेड आहे किल्ल्यावर जायला। तू पहिल्यांदा चाललास किल्ल्यावर? कोणत्या कोणत्या किल्ला गेला? फर्स्ट सिंहगडावर, पण तू गाडी नाही गेला? हां, ट्रेक म्हणून असा त्याचा पहिलाच किल्ला आहे। ही पिढी घडवायची आहे। वेल डन। जेव्हा तुम्ही अवचितला येता त्यावेळेला मेढा गावामधनं सरळ यायचं आहे आणि तुम्हाला ही विहीर लागते आणि बरोबर या विहिरीला लागूनच किल्ल्याची पायवाट सुरू होते। आम्ही आता किल्ल्यावर चढायला सुरू करतो आहे। मी आता जवळजवळ 3 वर्षांनी ट्रेक सुरू केलं। एक साधारण 1/2 पाऊण तासानंतर आम्ही किल्ल्याच्या या पहिल्या टप्प्यावर येऊन पोहोचलो। हा जो किल्ल्याचा टप्पा आहे हा साधारण किल्ल्याच्या 1/2 अजून थोडा कमी उंचीवरती आहे। इथून आपल्याला किल्ल्याचा महादरवाजा हा स्पष्टपणे दिसतो, त्यामुळे एक आपल्याला अंदाज येत राहतो की आपल्याला अजून किती वर चढायचं आहे। इथून जो दुसरा टप्पा आहे तो विरगळींचा आहे आणि त्याच विरगळीच्या इकडे गेल्यानंतर पिंगळसेई गावातून येणारी जी वाट आहे ती त्या विरगळीच्या जवळच येऊन मिळते। पण सोपा जो ट्रेक आहे हा मेढा गावातूनच आहे। इथे मागे मेढा गाव आहे, जे निडी स्टेशन आहे रोह्यापासून अलीकडे, जे निडी स्टेशन आहे कोकण रेल्वेवरचं छोटंसं, तिथे पॅसेंजरच थांबतात। सो त्या निडी स्टेशनपासून 1-2 किलोमीटरवरती हे मेढा गाव आहे। तर म्हणजे साधारण तासाभराच्या चढाईनंतर आम्ही या भागामध्ये येऊन पोचलो। ही एक साधारण एक खिंड आहे, म्हणजे मेढा गावामधून आपण जिथून चढाई सुरू करतो तो डोंगर आणि अवचितचा मुख्य डोंगर, या डोंगरांना जोडणारा हा छोटासा पास आहे, म्हणजे खिंड आहे। आणि इकडेच या विरगडी आणून ठेवलेल्या आहेत। इथे काही सतीशिळा देखील आहेत
आणि इथून मागेच पिंगळसेई नावाचं गाव आहे, तिथून सुद्धा एक वाट गडावरती येते. आणि माझ्या टी शर्टचा शेड थोडासा चेंज झालेला तुम्हाला दिसला असेल, कारण पूर्ण घामाने आम्ही डबडबलेलो आहोत. पाऊस नाही अजिबात, खूप ह्युमिड वातावरण आहे, ऊन नाही आहे ती एक चांगली गोष्ट आहे, पण वारा देखील नाही आहे आणि पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे घाम खूप येतो आहे, पाण्याचा वापर जास्त होतो आहे. आता इथून साधारण या विरगळीच्या जागेपासून किल्ल्यावर पोहोचण्यासाठी एक 20 ते 25 मिनटं लागतात. माझा ग्रुप जो आहे तो आता ऑलरेडी पुढे गेलेला आहे, आता मी सुद्धा त्यांना फॉलो करतो. महाराष्ट्रातील गडकिल्ले. हे किल्ले का पाहावे, कसे पाहावे, एवढं कळलं का इतिहास समजून घेणं सोपं होतं. नातखुळेसोबतची गडभ्रमंती ही यासाठीच, गड समजून घ्यायला, इतिहास जपून ठेवायला. गडावरील टाक्यातील पाणी म्हणजे अमृत. पॅक बंद मिनरल वॉटरला ती सर कशी येणार हे आजच्या पिढीला समजून सांगणं हे गरजेचं आहे. अवचित गडावरचं सगळ्यात मोठं आकर्षण असणार आहे या कुंडांकडे. ही पाण्याची जे टाके आहेत ह्या इकडे 6 आहेत आणि एक बाजूला आहे, तर असे 7 टाके या भागामध्ये आहेत एकूण या एवढ्या भागामध्ये. यातलं एक टाका आहे तिथलं अजून पाणी पिणं योग्य आहे. आम्हीसुद्धा आता काही बॉटल्स भरून घेतले आमच्या, आणि फार सुंदर जागा आहे ही. हा अजून एक दरवाजा लागतो आपल्याला, हा या टाक्यांच्या बाजूलाच आहे. आणि इथून मग आपण त्या समोरच्या एका बुरजाकडे निघतो, तिथून आपल्याला साधारण किल्ल्याच्या आजूबाजूचा एक 360 व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. बस हे लास्ट चढणं आहे, पक्का बस 5 मिनिट आप पोहोच जाओगे ऊपर. मंडळी, आम्ही आता किल्ल्यावरच्या या बुरजावरती येऊन पोहोचलो आहे. इथे मला मागे ढगांच्या आतमध्ये रोहा सिटी दिसते. हा सुद्धा किल्ल्याचाच भाग आहे, पण वेळाभावी आम्ही आता त्याच्या पलीकडे जात नाही आहे, कारण त्या ठिकाणी कुठलं कन्स्ट्रक्शन देखील नाही आहे, पण तिकडे किल्ल्याचा एंड आहे, व्ह्यू छान मिळतो त्या ठिकाणी. आता आम्ही आहोत तिकडे, आपला हा मानाचा भगवा ध्वज आहे. पावसाचं येणं झालेलं आहे छान, आणि आत्ता एवढ्या वेळेच्या ट्रेकमध्ये जस्ट आत्ता आम्हाला पाऊस मिळाला आहे. आणि या साईडला पाऊस आहे आणि या साईडला ऊन आहे, असं निसर्गाचं सुंदर दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. ब्लॉग करायला घेतला आणि पाऊस आला, सो आम्ही त्या भागामधनं परत एकदा हे जे 6-7 कुंडे आहेत त्या ठिकाणी आलो आहे. इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत. ओके, तर तुम्ही जर त्या 7 कुंडांच्या जवळून थोडंसं पुढे सरळ चालत आलात तर तुम्हाला हा दिंडी दरवाजा लागतो, आणि या दिंडी दरवाज्याच्या बरोबर या मागे हा असा विहंगम नजारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी काही जुन्या तोफा आहेत, त्यांचंसुद्धा संवर्धन इथे केलेलं आहे. तुम्ही मागे बघू शकता इथे तोफ आहे. तर मंडळी, तुम्हाला माझ्या मागे दिसत आहे ही द्वादशकोनी विहीर. गडावरती एवढा मोठा पाणीसाठा असल्यामुळे आपल्याला हा एक अंदाज लावता येतो की गडावरती मोठी शिबंदी होती, कारण त्याशिवाय हा एवढा मोठा पाणीसाठ्याचं प्रयोजन करण्याचं दुसरं कोणतंही कारण नाही. सुंदर असं बांधकाम, पण तितकंच शेवळ आता विहिरीमध्ये आलेलं आहे, त्यामुळे पाणी वापरण्यायोग्य नाही आहे. महादरवाजा,
खरं तर किल्ला उतरताना मी तुम्हाला किल्ला दाखवतोय. याचं कारण असं होतं की मी व्लॉगही मला करायचा होता, सोबत आलेले जे माझे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना गडाच्या बाबतीमध्ये बरीचशी माहिती देखील मला द्यायची होती. सो त्यांना आधी मी माहिती देऊन पूर्ण गड दाखवला आणि नंतर मग रिटर्न येत असताना मी व्लॉग करत चाललो आहे. आणि याच दरम्यान पावसाने हजेरी लावली. सो मी आता सगळ्यात मागे आहे, सगळेजण उतरायला सुरुवात केली आहे कारण सगळ्यांना भूक लागले. मेढा गावातले आपले शैलेश दादा आहेत, त्यांच्याकडे त्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सो आता आम्ही साधारण तासाभरामध्ये गड उतारू असं वाटतं. तसंच हा जो शरब आहे हा तुम्हाला महादरवाजाच्या अगदी कोनाड्यामध्ये तुम्हाला सापडतो. एक्झॅक्ट त्याची जागा हीच आहे, या बाबतीमध्ये काही असं ठोस सांगता येत नाही, परंतु छान अशा अवस्थेमध्ये तो शरब आजही आहे. आणि हा एक गडाचा गोमुखी दरवाजा, जे महाराजांच्या गडकिल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. तर आता हळूहळू गड उतरवायचा आहे. समुद्रसपाटीपासून 1300 फूट उंचीवर असलेला, शिलाहार काळापासून आपलं अस्तित्व टिकून राहिलेला हा किल्ले अवचित गड. शिवछत्रपतींनी अवचित येऊन किल्ला काबीज केला म्हणून या किल्ल्याला अवचित गड असे नाव मिळाले, असं या किल्ल्याच्या नावामागील एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. स्वराज्यात येण्याआधी काही काळ हा किल्ला निजामशाहीमध्ये देखील होता. गडावरून नागोटणे खिंड, बिरवाडी किल्ला तसंच कुंडलिका नदीच्या खोऱ्याचं उत्तम दर्शन होतं. साधारण तासाभराच्या गडभ्रमंतीनंतर आता आम्ही उतरायला सुरुवात केली आहे. आत्ता माझ्या गुडघ्याची खरी कसरत आहे, कारण उतरताना सर्व भार हा त्याच्यावर येणार आहे. चढताना काही त्रास जाणवला नाही, तो उतरतानाही जाणू नये असं वाटतंय. चला जय शिवराय. कपडे आणलेस ना चेंज करायला? बस बस. तर म्हणजे हा मागे पॅच दिसतोय ना, थोडासा स्लिपरही झाला आहे आणि माझ्यासोबत सगळे बिगिनर्स आहेत म्हणून आम्ही त्यांना हात वगैरे द्यायला थांबलो आहे. सो कसं असतं की ट्रेकिंगमध्ये तुम्ही किती बिंदास चालता ना, त्यापेक्षा तुम्ही किती सेफ चालता किंवा तुम्ही तुमच्या पार्टिसिपेंट्सना किती सेफ कॅरी करता ट्रेकिंगच्या दरम्यान, हे जास्त महत्त्वाचं असतं. सो त्यांना आम्ही डिमोटिवेट कधीच करत नाही. या छोट्याशा पॅचला जरी ते घाबरले तरी आम्ही त्यांना नेहमी हेल्प करतो आणि ते प्रत्येक ट्रेक लीडरचं काम आहे. काय बनवतंय? गणपती बनवतंय. कुठे बनवलंय? हा चहा एवढा हा वाप रे मस्त. आणि तू काय बनवतोय? चिंचपोकळीचा चिंतामणी. हां कसं ओळखलं मी? तू बसवलंय मस्त, चिंचपोकळीच्या चिंतामणीसारखंच बसवलंय त्याला. हां शाडूची माती आहे नाही? वाव छान. मेढा गावात येईपर्यंत मोबाईलने मान टाकली. पाऊसही जोरदार कोसळत होता. गावात लाईटही गेलेली. छान कॅन्डल लाईट लंच करून संध्याकाळी 6 वाजता आम्ही मुंबईकडे निघालो.